ओंकारं विन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसाङ्गणाः नरा नमन्ति देवेशन्नकाराय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। देवा परमेश्वर, आज पतूर मी तुला काय भी मागितलं नाही, पण थोडं थोडं करून तू समज दिलंस त्यात आम्ही समाधानी आहे। किड्या मुंगींना जनावरांना पोरं होत्यात, पण शिक्षणाचं ज्ञान तू माणसाच्या पोरांना दिलंस। ज्ञान दिलंस तसं यश भी दे। माझ्या पोराला, माझ्या किरणला एबीची परीक्षा पास होऊ दे। अगं आई, एबीची परीक्षा नाही बीएची परीक्षा। चुप गा, तुम्हीच म्हणता ना ए बी सी डी म्हणून म्हणलं। हे बघ देवा, ध्यानात ठेव, माझ्या किरणला पास होऊ दे आणि त्याला आशेचा किरण दाखव। आता कुठली आशा जावतेस किरणला, त्याला मुलींची सवय लागली तर जड जाईल आपल्याला, ध्यानात ठेव। अहो आशा नाही, किरणला आशेचा किरण जाऊ द्या, तुमच्या नाही ध्यानात यायचं। अगं वा गं वा, स्वतःला बॅरिस्टर समजतेस की काय? आवा बॅरिस्टर बिरिस्टर म्हणून मला शिवा नका देऊ, सांगून ठेवते। हा तुम्ही लय शिकलेला आहे ना, आम्ही अंगठे छापले म्हणून काय झालं? काय चाललंय सकाळी सकाळी? काय नाही रे, आलास माझ्या राजा, आमचं आपल्या अशीच गंमत चाललेली असती। काय एकमेकाची खुरापत काढल्याशिवाय पोटातलं पाणीच पचत नाही आमच्या। हे माहिती आहे, अरे ते म्हणतात ना, तुझा माझा जमे ना तुझ्या वतून करमे ना। करेक्ट। बर चल आई, मला आशीर्वाद दे। बाबा येतो, यशस्वी देवाच्या पाया पड बघू। देवाच्या पाया पडू हे का? देवाच्या पाया पड, पण तुमच्या देवाला पास कर वगैरे म्हणून काय सांगणार नाही आम्ही, कष्ट केलेले आहेत पास तर होणारच आहे। फक्त त्याला एवढं सांगीन की आमच्यावर असाच आशीर्वाद ठेव। आणि हे संग्या चल, ऑल द बेस्ट दे। ऑल द बेस्ट दादा। यस येतो येतो गा, लवकर ये बा, सांभाळून जा। ये माझे सोन्या। अरे मला पण बघू द्या रे, अरे थोडं बाजूला वा। हे पक्या तुझा नंबर सापडला का? अरे माझं राहू दे रे, तुझं शोध ना। आम्हाला काय पास काय नापास काय, याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही, तू तुझं नाव शोध। अरे ते शोधतोय रे पण सापडत नाहीये। अरे खाली कुठे शोधतोय, वर तिघांमध्ये शोध। हे बघ किरण, फर्स्ट क्लास फर्स्ट विथ डिस्टिंक्शन, कांग्रेट्स किरण। अरे खरं, कांग्रेट्स कांग्रेट्स यार, फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन, आई कांट बिलीव इट। ए चल चल चल, मार्कशीट घेऊया। माझ्या आई वडिलांचं स्वप्न असत काय रे, एवढा धावत पळत आलास? आनंदाची बातमी आहे की दुःखाची? अहो आनंदाचीच बातमी आहे काका, दुःखाची कशी असेल? काही सांगू नकोस बाबा, आजकालचा जमाना सगळा उलटा झालाय। सुखाच्या वेळी लोक देवाला विसरतात आणि दुःखाच्या वेळी लोक देवाच्या पाठी धावतात, आणि तू आनंदाची बातमी सांगायला आलास। मला सांगतोस की देवाला सांगतोस? तसं नाही हो काका, तुम्ही पण मोठे आहात, वडीलधारे आहात, माझ्यासाठी देवासारखेच आहात, तुम्ही पण ऐका। हे परमेश्वरा, आज तुझ्याच कृपेने मी फर्स्ट क्लास फर्स्ट डिस्टिंक्शन मध्ये पास झालो, अशीच कृपा राहू दे तुझी। अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन। अरे इतकी आनंदाची बातमी तू अशी सुखी सुखी सांगतोयस का? पेढे बिडे नाही आणायचे का? अरे चेहरा का पडला तुझा, पेढे आवडत नाहीत का तुला? आवडतात हो काका, पेढे कोणाला नाही आवडत, पण पेढे वाटून आनंद व्यक्त करण्या इतकी ऐपत नाहीये माझी। अरे आनंद जरी ऐपतीप्रमाणे व्यक्त करायचा असला तरी बुद्धी ऐपतीप्रमाणे नसते, तू बुद्धीने समर्थ आहेस ना, तुला माझ्या शुभेच्छा।
काय सरपंच? अरे नालायक माझ अलग काय नाहीला पुरे सांभाळायची एवढी हौस ते त्याला वळायला भी शिकी अलग असं बंगा कशा पाहि बोलताय सा शिव्या काय देताय माझा अपरात्र सांग शिव्या काहून देतो शिवाना द्यायला तू काय गावचा पाटील वर बसणाऱ्या सरपंच ओ कशा पाय मारता सर अब तुम्ही सरपंच अव गावातले थोर तुम्हीच मारायला लागले रे आमचं कोण रक्षण करणार रक्षण मायला रक्षण कशाला करायचं तुझं मायला तुझ्या गुरांनी माझ्या शेताची नासाडी केली आहे कसली गुरं अव कांची गुरं अव 2 वर्ष झाली मी गुरं ऐकली ती आणि दावण्या जनावर सुधिक नाही माझे सरपंच म्हणून काय झालं अरे नसतील तुझी जनावर कुणाची तरी जनावर माझ्या शेतात घुसली त्यांनी माझ्या शेताची नासाडी केली सांगून ठेवतो समजणी लक्षात ठेवा ज्या कुणाची गुरं असतील त्याने ध्यानात ठेवा जर माझ्या शेतात पुन्हा तुमची गुरं गेली तर तंगड्या काढीने एकेक सांगून ठेवतो बरकरे ध्यानात ठेवा समजणी गाडी इंग्रजी बोलतोय इंग्रजी एडच्या पेट बावळ असं नाही म्हणायचं आणि एवढं शिकला असत ना एसटी मध्ये पायलट झालं असत पायलट मग कसं बोलायचं असं म्हणायचं इंग्रजी आहे ना अभिनंदन अभिनंदन मी बरोबर बोललो ना कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतात आधी मराठी धड बोलायला शिका इंग्रजी बोलत्यात पप्पा हो ऐका तरी पप्पा माझा रिझल्ट लागला पास झाले मी फर्स्ट क्लास मिळाला फर्स्ट क्लास हो गावात दौंडे पिटवा बँड लावा वाजंत्री बोलवा आणि समध्यासनी पेढे वाटा एक पाजल हे आमची काय काळजी करू नका हे जाम्या बँड आणि वाजंत्री सांग मी पेढे वाटतो नको नको तुला डायबिटीज आहे काम कर तू बँड आणि वाजंत्री सांग मी फक्त पेढे वाटतो सांगे तोडा बारीक नाही तर काठी न जोडीन ऐकलं का सांडग चांगलं तोडा अरे काय झालंय काय आधी आशीर्वाद दे मग सांगतो यशस्वी हो मी पास झालो फर्स्ट क्लास फर्स्ट विथ डिस्टिंक्शन काय सांगतोस काय बहु मागशी हे बघ बघ तुला पण असेच मार्क मिळवायचे बाबा बाबा दादा पास झाला फर्स्ट क्लास फर्स्ट अरे वा वा अभिनंदन हे घे पैसे आणि पटकन पेढे घेऊन ये बघू जाऊ द्या बाबा या 500 रुपयांमध्ये काय पेढे आणि आनंद व्यक्त करण्यासाठी पेढेच हवेत असं कोणी सांगेल खरं पेढ्यांपेक्षा साखर जास्त गोड असते मी तेच म्हणत होती आणि त्या साखर आकर अरे
मी गणपतीला ठेव. अगं त्याच गणपती बाप्पाने मला सांगितलंय की तुझी आई हे तुझं सर्वात मोठं दैवत आहे. हो की नाही बाबा? हो. ठीक आहे, टाकत हे संग्या इकडे 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 चल आकार 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 अजून एक अजून एक. दादा तू दोनदा पास झाला का रे? नाही एकदाच. तू दोनदा मला साखर चारली ना म्हणून. हो ना, आता दोन चपाटे पण देणार आहे. या पुजारी काका तोंड गोड करा. अरे आधी देवाला ठेव. हो देवाला ठेवतो. काय किरण्या, अरे पाच झालं आणि साखर काय वाटतो? पेढे वाट की पेढे? साखरे बरोबर एक एक चमचा चहा पावडर बी वाट. काका पेढे देवाला चढवा आणि तुम्ही घ्या. नमस्कार. हा माझा बी पुढा घ्या आणि दोन पेढ्याचा किरण्याला बी द्या. निदान त्याला कळेल तरी पेढा कसा लागतो ते. चला चला. आगे प्रसाद, रंगदास स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत सदैव राहील. काय मामा, इतके दिवस झालं दाढी करायला आला नाहीत, काय नाही, कुठे गेलतो? अरे उद्योग असतात बाबा, मला माझी मीटिंग होती. असं आहे का? नाही नाही. विचार का, मोकळा आहे का? नाही नाही. दाढीला महिना झाला, आता तू विचार करायला पाहिजे की नाही? तू मी कसा विचार करीन, दाढी तुमची माझी नाही. काय करते? अरे नको होतीस तुला, काय करते ते? अरे नको हात नको करू. मिले श्याम्या, पेढेच होतोस होय, तुला लाज नाही वाटत? अगं मंजुळे, हे पेढे ना मी तुझ्यासाठी चोरले होते ना. अगं मंजुळे, हे पेढे ना मी तुझ्यासाठी चोरले होते. कशाला? म्हणजे माझा तुझ्या जीव आहे ना. माझा जीव अडकला नाही. अगं तू पेढे काढले ना, मी लाडू काढतो लाडू. आईला भलत असेल तर काहीतरी बाहेर काढता. आईला श्याम्या मेला चोरून पळून जातो. तू असल्या चोराच्या नादाला लागू नको, माझ्या नादाला लाग. असं खुश ठेवीन ना तुला. असं तुझ्या बोल ना. तू घेणार की नाही फॉर्म? ए नाही, मी नाही घेणार. का? अरे मला काय तुझ्यासारखं डिस्टिंक्शन नाही मिळालेलं. अरे मग करणार का तू? मी सरळ बीएड करणार. अरे बीएड ला सुद्धा 2-2.5 लाख रुपये डोनेशन घेतात. हो खरंय. माझा एक फॉर्म घे, हेटिंग घ्या. तू काय करणार? माझं काय टेन्शन नाही. हो मग माझ्या फादरने केली डोनेशनची सोय. वा, ए चल रे, आपल्याला आपली सोय करायला पाहिजे. हो रे साहेब, मला एमए चा फॉर्म द्या. फॉर्म भरा.
10,000 रुपये भरून टाका. बर पक्या तुझ्यासाठी पण घेतो. आणखीन एक फॉर्म द्या. घेऊन ठेव, विचार कर. चालेल. तुमच्या फादरने तुमची सोय केली आहे, तुम्हाला गरज नाही. नशीब कॉलेजच, तुम्ही कॉलेजला तरी येता. अरे किरण कसा आहे? नमस्कार सर. बरा आहे ना? हो सर. आणि फॉर्म कुठला? सर एमएला ऍडमिशन घ्यायचं म्हणतो. अरे वा छान, तू आमच्या कॉलेजचं भूषण आहे. थँक्यू सर. आणि उद्या विद्यापीठाचंही तू भूषण ठरणार आहेस. थँक्यू. तू एम ए करतोयस ही आनंदाची बाब आहे. पटकन फॉर्म आणि पैसे भरून टाक. नक्कीच. आणि बाक्या तुझं रे काय? मी काय सर बी ए झालो, आता बी एड ला ऍडमिशन घेणार. बघितलंस पळाला. चल पैसे आणि फॉर्म भरून टाक. बर मला एक मीटिंग आहे, येतो. आशीर्वाद असू द्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चल चल. काय किती टक्के मार्क घे ना, तुम्हाला डाळ पाहिजे? दादा दादा जेवतच नाहीये ग. बाळ किरण, अरे जेव की, कसला विचार करतोस? आई मला पुढे शिकायचंय. अरे हो मग शिक ना बाळा, कोण नाही म्हणते तुला. पुढच्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी 10,000 रुपये पाहिजे. 10,000? बघू करू काहीतरी व्यवस्था. तू जेव बघू. बाबा काय बघणार आणि कुठे बघणार? अरे तू कशाला काळजी करतोस, मी बाप आहे तुझा. होईल काहीतरी व्यवस्था. आणि नाहीच झाली ना तर आपण हे घर गहाण ठेवू. पण आम्ही तुला शिकवूच. तू जेव बघू. जेव जेव दादा जेव ना, नको चिंता करू. जेव राजा. उद्या सकाळी सरपंचांकडे मागतो मी पैसे, बघू मिळतात का. जेव बाळा आता. तेवढं काळजी करण्यासारखं काय आहे? अरे हो सांगायचं राहूनच गेलं. काय साक्षीला 10,000 रुपये हवे होते. 10,000 रुपये साक्षीला? ते आणि कशासाठी? मीच म्हटलं होतं, पास झालीस तर शॉपिंग करण्यासाठी पैसे देईन म्हणून. एवढंच ना, देऊन टाकू. ठीक आहे, मी ब्रेकफास्टची तयारी करते, तुम्ही तिच्याशी बोला. ओके साक्षी बाहेर बेटा. राम राम सरपंच. आज डायरेक्ट बंगल्यावर रानात नाही गेला अजून. नाही जाऊन आलो, पडवायच काम होत तुमच्याकडे. बोला. जरा पैशांची अडचण होती, 10,000ची. 10,000 वैजे ये आणि कशा पायी? माझा पोरगा बी ए पास झालाय. बर त्याला एम ए ला घालायचं, त्याच्या फी साठी म्हणून पैसे हवेत. अंगाशी मायला शिकवता येत नसेल पोरं शाळेत घालतात कशाला रे? आमच्या वरुषावर पोरं शाळेत घालता. ऐकत नसेल तर पोरं जन्माला घालता कशाला रे? बाकी आता वर थांबणार आहेस. जा जा जा, पैसे बिसे काय नाही. मायला मागचे 2,000 द्यायचे राहिलेत अजून. जा बाबा जा, तुझं डोकं नको खाऊ. काय पप्पा बोलवलं? होय बेटा, तू पैसे मागितले होतेस ना ड्रेस घ्यायला. ठीक आहे, 10,000 आहेत. चांगला ड्रेस घे. वाव दॅट्स ग्रेट पप्पा. थँक्यू पप्पा, थँक्यू सो मच. काय झालं?
दिलं पैसे सरपंचांना. अहो काय झालं, अहो गेला होता का नाही का परस्पर वावरात परत घरला आलात? अहो बोला की काहीतरी. सरपंच म्हणला, पोरांना शिक्षण देता येत नाही तर पोरांना जन्मालाच का करत नाही मिळणार पैसे. काय असं म्हणलं सरपंच? खरंय बाबा, तसंच म्हणशील. खरंय तुझ. ए हौसा, हा काय वेडेपणा? गप्प बस बघू. अगं पोरं येतील आता, त्यांनी पाहिलं तर काय म्हणतील? गप्प बस बघू. माझ्या मुलाच्या कॉलेजची फी द्यायची आहे. हौसाबाई हे घ्या पैसे. धन्यवाद. या हौसाबाई, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांसाठी एवढं पण करायचं नसतं. हल्लीची मुलं जाण ठेवत नाहीत आई बापाच्या कष्टाची. नाही नाही, माझा किरण तसा नाही. विचार कसला करतोस राजा? राजा काय गाय, विचार करून करून डोक्याचा भुगा झालाय बघ. आपण कुठून आणायचे एवढे पैसे? कशाला विचार करतोस? हे घे पैसे. आई कुठून आणले एवढे पैसे? अरे इच्छा शक्ती असली की सर्व पूर्ण होत. नाही नाही, मला सांग तू, तू आणलेस कुठून हे पैसे? अरे त्याच काय, तुझ्या वडिलांनी सावकाराकडून कर्जावर रक्कम आणली, दोन चार महिन्यात फेडू आपण. असं म्हणतेस? बरं म्हणते. घे राजा. लाडू खायला मिळते. मग अशी साईन करायला घेतलं होतं ना, चुकून माझ्याकडेच राहिलं. थँक्यू. पे येणार आता डायरेक्ट परीक्षेलाच. बस निघते मी. निघताय कुठे? आम्ही तर पार्टी करतोय. पार्टी कशाबद्दल? नाही मिळाल्याबद्दल. काय त्यांचं काय ऐकू नका. एखादा माणूस पडला ना तर मेला का नाही म्हणून सुद्धा हे पार्टी करते. बर मी निघते. थँक्यू. चला मंडोळे, साक्षीला कॉलेजला जायची वेळ झाली. रामे सामेल सांग गाडी पुसून घ्या म्हणा. जी मालक. हे सामे इथे पाणी टाक. पाणी टाकतोय टाकतोय. आम्हाला पाणी टाकायला सांगा आणि तुम्ही पुसतच बसा. आई मला टाक निघाले पाहिजेत. तुला गाडी चालवता येते का? मला गाडी चालवता येते का? अरे खुळ्या, मी भल्या भल्या गाड्या चालवलेल्या आहेत. काय सांगतो? 12-12 चाकाचे ट्रक चालवले. नाही चालताना बघितले. 4-4 चाकाची मोटर चालवली. नाही चालताना. दो चाकाची गाडी
नाही दोन बैलाची बैलगाडी चालवतो मी. बिन मड्याची गाडी येते, डिझेल टाकाय नको, पेट्रोल टाकाय नको, मागून अशी गाडी येते म्हणून मी बैलगाडी चालवतो. बरोबर आहे, बरोबर आहे, कारण बैल बैलाची गाडी चालू शकतो. घोड्या नाही म्हणजे तू घोडागाडी चालवतो ना? अरे फक्त मंजुळालाच मी घेऊन चालवणार. मंजुळाला चालवणार? एक ना एक दिवस, एक ना एक दिवस मंजुळाला चालवणार. त्याआधी मी मंजुळाला घेऊन सुपरमॅन सारखं उडणार. आणि मी तुम्हा दोघांना रे गाडी. ए भाईसाहेब, गाडी काढीतून माहितीये ना आमच्या राजा भाईची गाडी लागते इथे, फटकन काढ नाही तर फेकून देणार कॉलेजच्या बाहेर. ए फेकायची भाषा तर दूरच, गाडीला हात तर लावून दाखव. आवाज करायचा नाही, हे बघ लावला. काय करणारच बोल. काय करीन, टायर तर रुकियो. मग आवाज कसा आला? त्या पोरीनं कानाखाली मारले कुणाला सांगणार? हो सांगणार. काय म्हणालास? म्हणजे तिने कानाखाली मारली पण माझ्या. अरे जरा मर्दासारखे मालिश करा, जेवलात की नाही सकाळी? भाई तुमच्या गालाची मालिश करू काय? याच्या गालाची कर, याला गरज आहे, कारण याच्या गालाची ऑलरेडी मालिश झालेली आहे. आज कॉलेज सुटल्यानंतर त्या मुलीला रस्त्यामध्ये अडवायची आणि तिला वाचवायला कोणी जर आलं तर त्या साल्यांना मध्येच फोडून काढायचा. तुझ्या या नाजूक हाताने माझ्या गालावर जे ठसे उमटवलेत ना, ते तुझ्या या नाजूक ओट्याने मिटवून टाक, म्हणजे हे गाल कायमचे तुझे होऊन जातील. चल मी तुला माझा इंगा दाखवतो. या राजाबाईशी पंगा घेतात का? टाकल्या हाताय मोडून टाका रे साल्याचे. सोड दिला हे टाकल्या बाहेर, ये इथे उभा रा. चल रे ये चिंगूर. केवढं लागलंय रे हाताला?
किती लागले हाताला. अरे बापरे, आपण आता लगेच हॉस्पिटल मध्ये जाऊया. चल, एवढं रक्त वाहत खूप लागलंय. चल. इथे कशाला घेऊन आलीस तुम्हाला? तू पण कमाल करतेस. दवाखान्यात यायची काय गरज आहे? फार लागलेलं नाहीये. अरे नाही, कस अजून रक्त वाहत आहे. बर, चल तुझ्या समाधानासाठी. चल, बरं झालं तू वेळेवर आलास, नाहीतर काय केलंस त्या टकल्याने. परत गाडी थांबवलीस. काय ग, अचानक इकडे का गाडी थांबवलीस? किरण, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोलायचंय? बोल ना. इथे नाही, मग कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन बसू. निवांत ठिकाणी इथे बसू. चालेल. चल. चल. त्या राजाबाईने मला पुलावरच खाली फेकून दिलं असतं. आणि तू नसती तर मला हॉस्पिटल मध्ये कोणी नेलं असतं? अरे पण मी नसते तर हॉस्पिटल मध्ये जायची गरजच भासली नसती आणि काहीच घडलं नसतं. त्या राजाबाईला फटके खायचे होते ना, म्हणून हे सगळं घडलं. आणि मला माझी जीवनसाथी भेटायची होती. I love you. मला तू खूप 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 आवडतोस. अशीच आयुष्यभर साथ देशील
असं मला वचन दे. दिलं वचन. मी तुला कधी कधी सोडून जाणार नाही. थांब. मामा मला गाडी आपलीच आहे. होय की गाडी आपलीच आहे, मुलगी पण आपलीच आहे. नाही म्हणजे साक्षी तर आपलीच आहे की नाही. तेच म्हणतो मी. ही कार्टी बागेत करती काय म्हणायचं? का कॉलेजच्या नावाखाली दररोज बागेत हुंदाडती? नाही नाही सरपंच, काय असं मुलीवर अविश्वास दाखवत नसतो कधी. काय हल्लीच्या मुलांना आहे ना समाजसेवा नावाचा विषय. ही कोणची समाजसेवा? आम्ही करतो ती पुरी नाही होय. नाही नाही तुम्ही करता ती थिअरी. थिअरी हे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल समाजसेवा म्हणजे कसं आहे, या विषयात असं असतं की म्हाताऱ्या कोतऱ्यांना असं बागेत आणायचं, त्यांचं मन रिजवायचं. म्हणून आले असेल कुठेतरी आजोबाला घेऊन. चला आजोबा. आजोबा कोण आहे? आजोबाजूला कुठला आजोबा आहे तो बघूया. चल 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 चल. हे आपलं नाही, आपण समाजसेवाचा क्लास लक्षात ठेव. आपली पुरगी शोधा. मालक तिकडे बघा. तरी मी या पुरीला कॉलेजला पाठवायला तयार नव्हतो, पण तिच्या आईमुळे पाठवायला लागलं. टेन्शन का घेत सरपंच? तुम्ही फक्त इशारा करा, आजोबाला उचलतो की नाही बघा. एवढ्यात नको, तिच्या कलानं घेऊयात. बाहेर काय झालं तरी आमची पोरगी येते, आम्हाला माहिती किती आगस्त आळी येते. चला घरला, चला पटकन चालू कर. In the air, taken. Wakar Yunus getting the ball pitched up. Seva. वाह, करा टाइम पास करा. याला पोरगी तिकडे बागेत कुणावर तरी टाइम पास करते, तुम्ही इथं करा. उगीच काहीतरी बडबडू नका. काय झालंय? अजून पर्यंत तरी काही झालेलं नाहीये, पण जर काही घडलं ना तर मी तुला सोडणार नाही. काय झालंय नीट सांगाल? विचार आपल्या लेकीला. मंजुळा 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 मंजुळा. साक्षीताई आज लई खुश दिसताय तुम्ही. आज मी जाम खुश आहे. मला सांग मम्मा कुठे? मम्मा हाय किचन मध्ये. भेटते मी त्यांना. पुस्तक ठेव जाग्यावर. धर मम्मा 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 मम्मा. जाम भूक लागली मला. हाय पप्पा. या पप्पा. काय झालं, बरं वाटत नाहीये का? आधी तुला बरं वाटतंय का ते सांग. ऑफकोर्स. पण पप्पा असं का विचारताय? तू बागेत कोणाबरोबर बसली होतीस? मम्मा म्हणजे अगं तो माझा क्लासमेट होता. आणि मम्मा तुला माहितीये त्याने आज गुंडांपासून वाचवलं मला. पप्पा होत्या गुंडांनी त्याला चाकू मारला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते मी. आणि ते हॉस्पिटल बागेत होतं काय? का डॉक्टरनी सांगितलं पेशंटला बागेत घेऊन जा आणि चांगला मांडीवर झोपवा म्हणून? तसं नाही पप्पा, पण चुप. मम्मा एक शब्द बोलू नकोस. मला वाटतं आपण लवकरात लवकर हिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायला. अगदी माझ्या मनातलं बोललीस. आत्ता त्या मामाला निरोप धरला. अर्जंट बोलून घेतो मामाला.
तर खुशीचं कारण हे आहे वय राम्या अरे श्याम्या अरे या याला बोलवलं आम्हाला अरे तर थांबा ना एवढं प्रेमाने मला बोलवलं काय विचार काय आहे विचारलाय चा काय हे बघा हे काय आहे साक्षीताईच्या पुस्तकात तर खाली पडलं हे संग्या जा पाणी घेऊन दादा काय लागलं हाताला काय नाही घसरून पडलो जा पाणी आण जा आई हे आई काय ग काय झालं अग अग दादाच्या हाताला काय लागलं अग अरे देवा अरे देवा काय केलंस तू विक्रम अग काय नाही साधं घसरून पडलो अरे पण रस्त्याने चालताना सांभाळून चालायला पाहिजे राजा अग काळजी कर तू असोय काळो का दिसेल मला मालकात का घरात अहो आहेत की गाडी दारात तर मालक घरात हे चल वॉचमन दारात मालक घरात मंजूळ असलास मंजुळ्या घरात आईला कमाल आहे हे घर सोडून जातात तरी कुठं आयटम कुठे बघूया मंजुळा ए मंजुळा कोण हाय एवढ्या उशिरा शिरा गेला बाय अच्छा उशिरा बर मालकाने बाई कुठं वर इतक्यात वर टेरेसवर टेरेसवर आज भजीला गरम दिसते मरू दे तिथे मी गेल्या गेल्या देऊन टाकलं मग प्रश्न भेटला अरे वा राघू मैना गच्चीत बसले हवाखात काय मामा तुमच्या जिबेला काही हाड आहे की नाही काय झालं आता या वयात आम्ही दोघं तुम्हाला राघू मैना दिसतो मग गाय आणि बैल म्हणून आता परत दिस बघा हा ना आता हाय ते आहे काय झालं तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आहे की नाही मामा तुम्हाला एवढं कळत नाही का की नवरा बायको बोलत बसलेल्या असताना तिरा येत आणि असं मध्येच येऊन बसू नये बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आणखी गोष्ट लक्षात ठेवा की नवरा बायको बसले असताना तिरात माणूस तिकडे आला तर बायकोने त्वरित उठावं आणि चहा घेऊन याव पटकन तुमच्यासाठी चहा घेऊन कसं काय वहिनी जी हातात चहा घेतल्याशिवाय का आपल्याला हे नाही हो मामा एक अर्जंट काम होतं म्हणून तुम्हाला बोलू कालच मला अर्जंट कळलं की तुम्हाला एक मुलगी आहे ती अर्जंट मोठी झाली तिला अर्जंट पिवळी करून टाकला पाहिजे म्हणजे अर्जंट स्थळ शोधायला पाहिजे ऐक नाही आता एक काम करा अर्जंट चहा मागवा अर्जंट पितो आणि अर्जंट निघतो स्थळ शोधायला सुरंदा ए मंजुळे या अर्जंट मामासाठी अर्जंट चहावरती पाठवा अर्जंट मामा करून टाकलंय आम्हाला हा हा हाय तुमचं अर्जंट आहे तुम्हाला कधी वेळेवर येणार नाही सॉरी 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 आय एम सॉरी आज खूप उशीर झाला तुला वाट बघायला लागली सॉरी तुझे काय रे तुला घरात लवकर निघायला काय होतं हो बायसाहेब तुम्हाला याला फोर व्हीलर आहे गाडीत नाही तुम्ही आम्हाला 11 नंबरच्या बसनी यावं लागतं 11 नंबरची बस हो 11 नंबरची अशी पाय 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 इथपर्यंत यावं लागतं किरण आम्ही नाही जा अरे तुम्ही नाही जा कसं या किरण तुला माहिती परवा आपण बागेत बसलो होतो ना ते पप्पांनी पाहिलं हो ना मग चिडले ते म्हणजे काय चांगले चोरडले मला आणि मला तर असं वाटतं की आता त्यांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुद्धा सुरुवात केली काय पण किरण मी मात्र तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाही नवरा म्हणून तुझ्या जागी मी दुसऱ्या कुणालाच पाहू शकत नाही साक्षी
मीही तुला सांगतो की तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाशीही लग्न करणार नाही. मंजुळा, ए मंजुळा. आले बाईसाहेब, आले. जी बाईसाहेब. तुला सांगायचं राहूनच गेलं. आता लवकर पापड, कुरडया, लोणची सगळ्याची तयारी कर. पापड, लोणची, कुरडया, या बया, हे समजा कशा पाई? कशा पाई काय? तुझ्या साक्षीताईचं लग्न ठरणार आहे. म्हणजे माझा अंदाज बरोबर ठरला म्हणायचा तर. अंदाज? कसला अंदाज? ये बघा. कुणाचा फोटो आहे हा? साक्षीताईच्या कॉलेजच्या पुस्तकात पडला हो फोटो. रामेश्वरीला सुद्धा दाखवला मी हो. साक्षी, साक्षी. काय मामा? काय ग? आता एका माणसाची मज्जाच मज्जा. आता एका माणसाच्या अंगाला हळद लागणार. आमच्या साक्षीताईचं लगीन ठरले. मामा, अगं काय बडबडते ही? हे बघ मामा, मला एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. आणि जरी मी लग्न केलं ना तरी माझ्या आवडीच्या मुलाशीच करेन. कळलं? म्हणजे तू याच्याशी लग्न करणार? वाव मामा, म्हणजे तुला जावई पसंत आहे म्हणायचं? अगदी फोटो हातात घेऊन फिरतेस ती? मामा, तू आमचं ऐकणार नाहीस तर. निदान लग्नाच्या बाबतीत तर नाही. ठीक आहे, मला तुझ्या पप्पांशी बोलावं लागेल. मामा, तू पप्पांशी बोलणार? नाही ना मामा, प्लीज. म्हणजे तू एवढा त्रास नको ना घेऊ मामा, कारण पप्पांशी या बाबतीत मीच बोलणार आहे. तू येते येते येते. बरं ठेव आता. काय पप्पा, कुठे चाललेस? मैत्रिणीला भेटायला. पप्पा, पण मी तसं सांगितलंय की. मग तिला इथं बोलून घ्या. हे फालतू नाटकं बंद करा. हे चालणार नाही अजिबात. 8-15 दिवसात तुझं लग्न लावून देणार आहे मी. मुलं सुद्धा बघायला सुरुवात केली. पण पप्पा, मला एवढ्यात लग्नच नाही करायचंय. एवढ्यात नाही, तेवढ्यात नाही, केवढ्यात पण नाही. सुनंदा, सुनंदा, गारटीकडे लक्ष द्या जरा. बाहेर चालली होती कुठे ती? आत घेऊन जा तिला. पण पप्पा. आत जा. मागे किती वेळा सांगितलं? डोक्यावर पाणी घे, चिक काय लावून केस धू, ऐकायचं नाव नाही. आई हळू ग. जा तेल घेऊन ये. अगं तेल तरी एक डोक्याला. मी नाही जा, मी अभ्यास करते ना. संगे फार शेपारून गेलीस हा तू. चांगली चिरचिर खाली जा. बिलकुल ऐकत नाही. धर. हाय ग मेली. काय झालं काय? अरे बाबा काय सांगू. अरे बाबा काय नाही, वय झालंय. वय झालंय नाहीतर काय? अरे बाबा, या वयात तिला सुनेच्या हातच खायचंय ना, म्हणून नाटक करते ती. काय ग? काय माणूस माझी कंबर दुखते, तुम्हाला चेष्ट सुचते. अग चेष्टेत का होईना, आपण खरं तेच बोललो की नाही? विचारा तुमच्या लेखाला. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी. अरे काय चाललं काय तुमचं सगळ्यांचं? अरे ते काय म्हणते त्याचं उत्तर तरी दे. अग माझं शिक्षण तर होऊ दे, मग करतो तुमच्या मनासार. आणि तुला घर काम उरकत नसतील ना तर मी तुला मदत करतो. आणि हिचे केस विंचरून द्यायचे आहेत ना, मी देतो. एकदम प्रीती झिंटा सारखे केस विंचरतो. ये रोजची कटकट. कंटाळली. नीट मान कर सर. हे बघ, तिच्या डोक्यात बघ हुवा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. हो, एक एक कोंबडी एवढ्या. दादा आई तुला. बर बर बर. हे बघ तेला तेला. किरण, मला सांग तू लग्न कधी करणार आहेस माझ्याशी? काय घाय काय एवढी? अरे असं काय करतोयस? पप्पांनी स्थळ बघायला सुरुवात केली मला. आपल्याला आता लग्न करायला हवं. साक्षी, ते सगळं ठीक आहे, पण अजून माझं शिक्षण पूर्ण व्हायचं, नंतर नोकरी शोधायची,
आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुझ्यासारखं श्रीमंत नाही. किरण, अरे मी प्रेम केलं तुझ्यावर आणि प्रेमात गरीब श्रीमंत हा भेदभाव नसतोच म्हणे. आणि हे बघ, माझ्या घरच्यांना मी सगळं सांगितलंय तुझ्याविषयी. ठीक आहे, तुझ्या आई वडिलांना जर मी पसंत असेल तर तू सांगशील तेव्हा मी तुझ्याशी लग्न करायला तयार. खरंच? खरंच. हे बघ, आई वडिलांचं काय ते मी बघीन. तू एक काम कर, उद्या सकाळी 9 वाजता स्टँड वर ये. अच्छा, ठीक आहे, उद्या सकाळी लवकर मी पोहोचतो. इथे सह्या करा साक्षीदार. धन्यवाद. आता एकमेकांना हार घाला. एक किरण, हार घाल. स्माइल प्लीज. बसा बसा. अभिनंदन, आजपासून तुम्ही पती पत्नी झाला आहात. तुमच्या भावी आयुष्याला माझ्या शुभेच्छा. थँक यू सर. ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही भांडू नका. आणि जर भांडण झालं तर रात्री मात्र एकाच अंथरूण पांघरुणात झोपा, म्हणजे सकाळी आपोआप भांडण मिटलेलं असेल. धन्यवाद. मुलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद. अहो काकू, काकू काय रे, काय झालं, एवढं धावत आलास? अहो तुमच्या लेकाने बघा काय आणलंय तुमच्यासाठी. काय आणलं माझ्यासाठी? काय आणलं बघा तरी बघा. आई बाबा रागावणार नाही तू? अगं उलट आनंदच होईल त्यांना. अय्या नवरी आणली, कुठे गावली दादाला? हे संगीता, इथे चिंच झाड लागली होती, ती तोडून आणली इकडं. अगं कुठे गावली काय, कुठे गावली ती? काय हरवलेली पर्स का गावायला? खरंच आलास राजा. थांबा, भाकर तुकडा घेऊन येते तुला वाळायला. बाबांच्या पाया पडून बाबा आशीर्वाद. शांत हो. आई, हे काय आहे? अगं तुझ्या डोळ्यात पाणी नाही आहे. तुला आनंद नाही झाला? झाला रे बाळा. तुझा आनंद तो आमचा आनंद, तुझी पसंत ती आमची पसंत. तू आमचा एकुलता एक मुलगा. दारात मांडव नाही, तुझ्या अंगाला हळद नाही, बँड बाजा नाही, घोड्यावर बसलेला नवरदेव बघायचा होता मला, म्हणून जरा वाईट वाटलं. बरं ते समजा जाऊ द्या. हो सा चून म्हणून अगदी नक्षत्र पत्रात पडलंय बघ आपल्या. होय हो. देवापाना माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या खरंच. पोरांना तुम्ही बसा, मी स्वयंपाक. हे आई थांब, अजून हिच्या घरी कळवलेलं ना, हिच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन लगेच येतो. हे आपलं घर कसं आहे? वाव. मम्मा मंजू, मम्मा कुठे? बाईसाहेब, बाईसाहेब काय झालं ओरडायला? मामा, आम्ही लग्न केलंय, आम्हाला आशीर्वाद दे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मंजुळा यांना घेऊन आज जा.
काय झालं? असा चेहरा का पडलाय? साक्षी, साक्षी लग्न करू, लव्ह मॅरेज. हे बघा, तुम्ही शांत रहा, उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. आपलं पण लव्ह मॅरेज झालं. तुम्ही रागाच्या भरात तिच्या नवऱ्याला मारझोड करा, आणि ती उर्मटपणे तुम्हाला म्हणाली की तुम्ही काय केलं, मग काय कराल? अपमान सहन करणार? त्यापेक्षा विचार करा. मुलगी लग्न करून घरात आली, कुणाबरोबर पळून गेली असती तर गावात तोंड दाखवायची जागा आली नसती. मला सांगा, आता काय करायचं? तुम्ही काही करू नका. जे काय करायचं ते मी करेन. काट्याने काटा काढेन. तुम्ही फक्त दोघांना आशीर्वाद द्या. अजिबात चिडू नका. शांत साक्षी. साक्षी. काय पप्पा? बेटा बाहेर ये. अरे वा, लग्न केलं म्हणे तुम्ही दोघांनी. हा किरण. होय का? आशीर्वाद द्या. आशीर्वाद, आशीर्वाद, सुखी व्हा. वा साक्षी बेटा, किती देखना, गोड जावय, हुशार जावय शोधून आणला. अरे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही सगळी व्यवस्था केली असती ना. बँड लावला असता, वाजंत्री लावली असती, समजा गावात अगदी लाडू पेढे वाटले असते. नाही का? अगं सुनंदा, मला जावय पहिल्यांदा घरी आलाय, काही जेवणाचा कार्यक्रम केला का? नाही 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 पप्पा, ते काय ना, लग्नानंतरचं पहिलं जेवण मी सासरी जेवीन म्हणते. आम्ही फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो होतो. निघू मग आता. मंजुळा, बॅग आण माझी. चल तुम्ही या आमच्या. हो या, येतो. या सोडून या दरवाजा. मी तिकडे येऊ. हे संग्या, बघ तुझ्या बहिणीला घेऊन आलोय. ए आई, 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 काय ग? अगं दादाला सोडायला गाडी आली बघ. खरंच लवकर आले म्हणजे सरपंचांना हे लग्न मान्य आहे. काही कळतच नाही, पण आता ती आपली सून आहे, आपण मात्र तिच्याशी गोडच वागायचं बर का? हे काय मला सांगायला नको, तुम्ही गप्प बसा, सगळं कळतंय मला. अरे ताय साहेब आग्रह करतात, चला साहेबांना कुठेतरी बाहेर जायचंय अर्जंट. नको आता नको. बर बर, परत ये. बर, आणि घरी सगळ्यांना सांग मी मजेत आहे म्हणून. त्यांना म्हणा माझी अजिबात काळजी करू नका. बर ओके. अरे लय भाजले आयो. अरे बाबा कसला मार लागलाय. अरे श्याम्या, याला म्हणतात चोर सोडून संन्यास झाला फाशी. अरे मन चुकीची वापरतोय असं नाही म्हणायचं, म्हणायचं दगड्यापेक्षा वीट मऊ. मार खाऊन खाऊन वीट आलाय. ए मंजुळे, वीट इकडे. गोड कसलं, चटके बसायच ना. चटके बसायच ना, चटके बसायच ना. आता ती वीट भाजलेली आहे भरपूर का? आता ही वीट त्याच्या डोक्यात. ओरडताय जरा गप्प बसा की. काय रे रामेश, म्हणजे ना
ते मायला हे काय इकडे एक पडलाय इकडे एक पडलाय काय झालं का तुम्हाला अरे काय सांगायचंय सरपंचाने आमच्यावर आनंद व्यक्त केलाय मायला हा बोलतो की हंबरतोय अरे गुरा सारखं मारलंय रडणार नाही तर हंबरणार तर काय करणार हे पण बरोबर आहे पण एवढं मारायला कसला आनंद झाला जाणार एवढा का आनंद व्यक्त केला अरे त्यांच्या लेकीनं म्हणजे सारखी ताईने त्यांच्या मित्राबरोबर लग्न केलं ना सरपंचाच्या मित्रा बरोबर अरे मूर्ख सरपंचाच्या मित्रा बरोबर नाही मग अरे त्यांनी त्यांच्या मित्रा बरोबर लग्न केलं त्यांच्या मित्रा बरोबर काय लग्न केलं अहो म्हणजे लव मॅरेज लव मॅरेज तू कधी लावणार आपलं तू कवा मॅरेज करणार अरे तू तुझा विचार का करतोय ती साक्षीताई ते सांगते साक्षीताईने लव मॅरेज केलंय ना आणि मग सरपंचाला एवढा आनंद झाला की त्याने त्यांच्या त्यांच्याने माझ्या माझ्याने आमच्या दोघांच्या अंगावर प्रसाद आनंदाचा व्यक्त केलाय साक्षीने लग्न केलं बोमला अरे तिच्यासाठी मी 3 पोरं बघून ठेवलेत त्यांना काय सांगू मग आयडिया चांगली आहे मी तेच करतो अरे बापरे रामिया त्यांनी तंगडावरती करू तुला खाम समजला अरे तो वेडा वेडा कुठेही तंगडावर करून जातो आता कसला वेडा व्हायचा बाकी तो वेडा झालाय हे मंजुळे तो खाम सोड आणि ह्या खांबाकडे बघ नाही म्हणजे माझ्या पाठीकडे बघ आणि विठे सगळी नटी तयार झाली चला चला जाम भूक लागलेली आहे अरे वा तयार बसा बसा इथे अगं इथे नाही म्हणजे मग कुठे इथे म्हणजे डायनिंग टेबल वगैरे डायनिंग वगैरे काय नाही इथे खालीच बसायचं असतं पाटावर बसा बस इथे हे राजा अरे वा मस्त भाजी केलेली आहे अगं वहिनी तुला बसता नाही येत बसता येत अरे जीन्स अरे वा संख्या खूप हुशार आहेस तू थँक यू दबादीला बसायला व्हेरी गुड आई बरं मला सांगा मी काय करू मी लोणचं वाढू सगळ्या ना की पापड वाढू काही नको करू संगी सगळा करेल तू आजच आलीस ना आमच्या घरी उद्यापासून तुलाच करायचंय दुसरं कोण करेल काय राजा हे करशील ना हो अरे वा आई करेल ती चला करायची का सुरुवात संगे थांबा खा थांबा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अनहे पूर्ण ब्रह्म उदरवरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म बोला पुंडली कवरदेव हरी हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय जेवा चला तू पहिले जेव जेवत नाहीस अभ्यास बरोबर करत नाहीस आणि मग रडत बसतेस खसका लागला तिला ऐक काय झालं गं पाणी दे केवढं तिखट आहे पाणी पाणी दे ना हे घे दे तिला हे घे तिखट लागला हे घे साखर केवढं तिखट आहे घे साखर बरं वाटत का आणखी देऊ बापरे हे का हे तिखट नाही हे घे नाही भाजी घेते डाळ तिखट आहे तुला भाजी देऊ का दे घे पाणी दे ना किरण अरे किती तिखट जेवण बनवलं होतं आईनी आज अगं आम्ही असंच जेवतो पण मला नाही ना सवय एवढं तिखट जेवायची मग उद्यापासून तू बनवत जा जेवण काय मी पण मला तर काहीच बनवता येत नाही मग काय नुसतं खाता येत हो ते तर सगळ्यांनाच येत पण जेवण मात्र बनवता येत नाही हे पण तू काळजी करू नकोस आई तुला सगळं शिकव खरंच ए आईने मला जेवण बनवायला शिकवलं ना कि मी मस्त स्वयंपाक करेन अरे वा पण आईसारखा तिखट नाही करणार अरे अजून जीभ चुरचुरते माझी आईने गोड दिलं होतं ना खायला ते तुला माहिती आईने गोड का दिलं होतं खायला कारण मला तिखट लागलं म्हणून नाही मग
तिच्या लेखाचं तोंड गोड करावंच मी. आले आले. अगं बाहेर ये. संगीता, साडी कशी आहे माझी? मस्त, नवीन आहे, एकदम छान. ये इकडे लवकर. आले रे किरण. एक काम कर, हे जरा उकीड्यावर टाकून. कोण? मी? ओ तू. अरे पण म्हणजे मी. अरे अगं जा पटकन. अरे मला नाही जमणार. अरे अरे पडे फजिती झाली. कसली फजिती? एवढी चांगली साडी खराब झाली माझी. अगं घरगुती साडी घालायची, आपल्याला कुठे बाहेर जायचं होतं का? एवढी भारी साडी कशाला घातली? बघ किती घाण वास येत होते बघ. अगं शेणाला असाच वास येतो. शेणाला सुवास आलेला कधी ऐकलंय का? मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. अगं घे घे, म्हशीचा आहे घे, आताच काढलंय. नकोय मला. अगं घे, तब्येतीला चांगलं असत. घे घे घे, तोंड वाकड करू नको घे. आय शाबाश. हा समजून टाक. आई अजून देईल. अगं घे. नकोय मला. हे बघ. अगं वहिणी, याला धारोष्ण म्हणतात, याने शक्ती येते. मला नको शक्ती, मला काही कुस्त्या खेळायच्यात. प्या तुम्हीच. साक्षी, आता काय झालं? कशाला हाक मारली? अगं मी कुठे हाक मारली, मी तर शिंकलो. साक्षी, अरे शेण पडलं साडी रंगोळ कर. वातावरण फारच गडूळ झालं ना. साक्षी, त्यांची आठवण आली का वहिनी साहेब? नाव नका काढू, तिथं सांगून ठेवतो. मला समजा खोळ करून ठेवला कार्टीन भरल्या नाच्या ताटावर लात मारली तिनं. भिकेचे डोळे लागले म्हणायचं दुसरं काय. मायला भोगू दे, तिची शिक्षा तिलाच भोगू दे. असं कशाला म्हणताय? काही झालं तरी आपली मुलगी येते. कुठे असेल, कशी असेल, कोणास ठाऊक. मी एकदा भेटून येऊ तिला. तंगड गाडी ना तिथं जायचं नाव घेतलं तर नाही ते काय राव. मायला तुमच्यामुळे घडलंय समज. तुम्ही जर येळेत पोरग आणलं असत तर माझ्या पोरीनं लव्ह मॅरेज केलं कशाला असत. हे घ्या, माझं काय दोष त्यात? अ पोर सापडलं नको का? अ पोरग म्हणजे का बकरे आहे का? गेले बाजारात आणलं बे केलं लावलं लग्न. त्या मायला गाळायला माझ्या हात लावू नको. चांगली दाढी केली आहे मी. ए मंजुळे, इकडे इकडे इकडे, माझ्याशी लग्नाला तयार आहे ना? ए चुपय, ती माझ्याशी लग्न करणार आहे. ती माझ्याशी लग्न करणार आहे. माझ्याशी राम्या, ना मी तुझ्या बरोबर लगीन करणार, ना तुझ्या संग लगीन करणार. माझ्या संग लगीन करणार? मारू नका त्याला, मरत देऊ. माझा ऑलरेडी परमनंट हाय. मायला मत दाखव. दाखव दाखव. एवढे दिवस कुठे ठेवलं होतं? इतके दिवस लपून ठेवलं होतं कारण मालकाची तशी अटच होती. आम्हाला बिन लग्नाची मालकरीण हवी म्हणून एवढा जीवाचा नवरा आतमध्ये, नवरा नाही मंगळसूत्र आतमध्ये ठेवलं होतं. अरे श्याम्या, तुला कळत कसं नाही? नवऱ्याची किंमत मनात असती, काळ्या म्हणण्यात नाही. एक काळ्या म्हणायची बघितलं. अरे गपरे चुपरे, या मायला इतके दिवस हिच्यासाठी केला आपण जीवाचा आटा पिटा आणि तिने डायरेक्ट दाखवला परमनंट आपल्याला आळे फाट. म्हणजे फाटो मारला आपल्याला. ए मंजुळे, धामाने चिंब झाले. या घरात जरा वारा म्हणून नाही. अहो काय हे, किती गरम होत आहे. अगं उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरम तर होणारच. ते मलाही कळतंय, पण निदान एखादा कूलर, एखादा पंखा तरी. साक्षी, मी तुला माझ्या परिस्थितीची कल्पना आधीच दिली होती आणि तेव्हा तू काहीच नाही म्हणालीस. आणि आता छान, म्हणजे शेवटी चूक माझीच.
तसं नाही ग. प्रत्येक वेळी याच गोष्टीची आठवण करून देऊन स्वतः मात्र सेफ होता तुम्ही. नाही ग तसं नाही आणि असं नाही. साक्षी गैरसोय तरी किती सहन करायची माणसानं. साक्षी माझं ऐकून घे. साक्षी सुन बाई. अग किरण काय झालं? सुनबाई नाराज दिसते. काय नाही हो बाबा, नाकापेक्षा मोती जड झाला. आता पूजेच्या ठिकाणी बाकी चार माणसं येतील, काळजी करू नका. त्यांना काय सांगायचं ते मी सांगते. मंजुळा मंजुळा. जी बाई सर. आम्ही पूजेला जातोय. आम्ही येईपर्यंत घरात कोण येत आहे कोण जात आहे यावर नीट लक्ष ठेवायचं. बर. किती दिवस झाले बागेला पाणी नाही घातलं? आज झाडांना पाणी घाल. ऊपर बाई सर किती उकडतंय आणि पाऊस यायची विचिन्न दिसतात आणि कशाला हवे बागेला पाणी. पाऊस पडला तर हातात छत्री घेऊन झाडांना पाणी घाल. पण घाल म्हटलं की खालायचं. चला चला. पाऊस आला की हातात छत्री घेऊन बागेला पाणी घालायचं. घाल म्हटलं की घालायचं. चला झाल्या तिन्ही साजा करून श्रींगर साजा वाट पाहते साजनाला. मग बोल काय सेवा करू तुझी. मंजुळे अगं आपले मालकाने मालक आहेत का ग आतमध्ये? मालकीन आली मालक. खोटं बोलते खोटं बोलते. अरे या खरोखरच्या डोळ्यांनी मी सुटून पाहिले. मालक मालकीन आताच बाहेर गेले आणि आमच्याशी खोटं बोलते काय? अरे तुझ्या डोळ्यांनी पाहिले खरोखरच्या डोळ्यांनी पाहिले ना. कशाला अगं पण आज सगळं कसं मोकळं मोकळं वाटतं की नाही मोकळं. तू माझी मंजुळा कोण तुझा गळ दुरून ग पाहू नको. असं नाही म्हणायचं. रंगाने गोरी कधीच पोळी जवळी लाजू नको. जवळी लाजू नको. ए जवळी लाजू नको. राजा तू होणार राजाची राणी खात प्रेमात खोलायत.
तुझ्या मनातलं मला हे कळलं ना तर तुमच्याशी माझं जुळलं तुझ्या मनातलं मला हे कळलं ना तर तुमच्याशी माझं जुळलं दिवस मागून दिवस ठरलं प्रेम आजवर असंच खळलं मी कसं हे तोलायचं असं माझं क बघून नाही खुदकन हसायचं असं माझं क बघून नाही खुदकन हसायचं माझा तुझ्यावर चढला घाव मध्येच प्रेमाचा पडला जीव माझा तुझ्यावर चढला घाव मध्येच प्रेमाचा पडला हा प्रकार असा का घडला हा मध्येच मला कन्नडला त्याला मध्येच ठोका येतो असं दोघांनी बघून नाही चुकलं असं माझ्या ग बघून नाही कुठं हसायचं अग बाई हिला राहण्याचं पाणी ओढता येईल ना ही काय त्या किरण्याचा संसार करणार काय बाई ही काय सासू सासऱ्याला पाणी पाजल की गिवावर ठेवा काय बाई हिला जरा कसली लाज वाटत नाही का लाज नाही लज्जेला आणि ती याला बाबा जला काय काय गय टवळ्यांनो ती नवीन नवरी हाय तिला सांभाळून घ्यायचं सोडून तिची मस्करी करता वय हे बघा या पुढे जर कुणी तिची मस्करी केली ना तर एक एकीची साडी फिरून झाडाला टाकी कटकळ्या चल चल कोणाच्या घरात कोण भुकतय आता कळलं कोण आहे ते घरात एवढ्या मोठ्या भंगा वाजला मंजुळे अग ये मंजुळे अग बाई तुम्ही आहे वय बोला काय काम काढलं आटपलं का समद समद म्हणजे समद म्हणजे आपलं आंघोळी बिंगोळी येणी फणी लिपस्टिक वगैरे वगैरे स्वयंपाक पाणी वगैरे वगैरे समदच आटपलं की काय आयटम आहे काय आयटम आहे म्हटलं नाश्त्याला स्पेशल आयटम आहे तो दिसतच आहे पाहिजे का द्या की म्हणजे आणून द्या की त्याशिवाय कसं खाणार आजचे की बस तुम्ही काय आयटम आहे म्हणायचं भजी 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 आहे वय बसा मी चक्की सरशी घेऊन येते बघा बसा काय भजी आहे एकदम पॅक बंद आहे कसं काय वाटतंय आयटम टमाटम आहे आपलं हे गरमागरम आहे चला चला बसा बस ना अहो तिथे चला बसा ए तिकडे नको भजी कशी म्हटली कशी कोपऱ्यापासून खायची गरमागरम भजी वाली भजी खिला अहो किती घाई करता आता या वयात घाईच करायला पाहिजे भजी थंड झाली तर
धन कशी होय ही घेऊ काय अरे ही एवढी तिकट तर ही काय असेल ही काय असेल बघू आयला मामा तुम्ही देवी आम्ही घरी नसताना आणि हे काय भजी गाताय अहो काय काम काय काढलं म्हणायचं काम 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 आपलं आपलं हे आपले नेहमीचं मामा आमच्या माघारी मंजुळा घरात एकटी असताना तुम्हाला असं येणं शोभता माफ करा बाई साहेब म्हणजे चुकलं माझं येतो मी आणि काय ग भवाने तुला लाज नाही वाटत त्याच्याशी असं गुलू गुलू बोलत बसायला काम करायला जा जा ए वहिनी सांग ना आपण असं करूया नको ग मला नाही अगं काय येत नाही आईनी नाही का तुला शिकवलं त्या दिवशी भाकरी करायला अगं पण मला सवय नाहीये नाही जमत मला व्यवस्थित अगं चल ना ग सारखा सारखा प्रयत्न केला तर जमेल ना नको ग वहिनी अगं खरंच नको अगं चल ना आपण प्रयत्न करूया ना अगं पण अगं चल ग वहिनी अगं चल तू पण ना मला काही येत नाही आपण दोघी आहोत ना चला बघ जमली की नाही भाकरी तुला म्हटले होते ना मी अग काय झालं वहिनी अग भाजली बोट ऐक आग होते ग जाम सुरतोय ग जेवण केलं असेल की नाही माहिती केलं असेल बघ केलं असेल हे बघ मी काय म्हंटल होतं बैस बैस अरे खूप दिवस ना मला आयते जेवायला मिळते वहिनीने स्वयंपाक केलाय आज अरे वा मग ते जेवायलाच पाहिजे वाडा वाडा लवकर आज पोटभर जेवतो बायकोच्या हातचं म्हणजे रोज काय तू जेवत नाहीस अग तस नाही गंमत केली चल वाढ लवकर अग तुला भूक नाही का अरे तुला जेवायचं नाहीये अरे फक्त गंमत केली रे सहजच बोलली मी काय काय छोट्या छोट्या गोष्टी तू मनाला लावून घेतेस चल वाट त्याला जेवायला दादा वणीला भाजलं भाकरी करताना कस साची अगं किती हाका मारल्या हे का काय चाललं कुठे निघाली कुठे म्हणजे माहेरी माहेरी का अगं इथे काय कमी आहे तुला आम्ही सगळे प्रेम करतो तुझ्यावर फक्त प्रेमाने पोट भरतं किरण तसं जर असलं असतं ना तर या भौतिक गरजा माणसाने निर्माणच केल्या नसत्या आणि त्या पूर्णही केल्या नसत्या किरण मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझ्यावर खूप प्रेम करता खूप जीव लावता अरे पण नुसतंच एकमेकांवर प्रेम करत आपण असे जंगलात नाही ना राहू शकत अरे तिथेही स्वतःसाठी सुखाची आणि सोयीची व्यवस्था करतोच ना आपण म्हणजे माझं घर तुला जंगल वाटतं हे बघ किरण शब्दशः अर्थ घेऊ नकोस मग बरं मला सांग ज्या घरात मी लहानाची मोठी झाले त्याच्या तुलनेत हे काय तुलनेत छोटस घर आहे गरीबाचं घर आहे पण याची कल्पना मी तुला आधी दिली होती की मी गरीब आहे म्हणून
छान, म्हणजे फिरून पुन्हा तिथेच? तिथेच म्हणजे? बरं बाबा, माझं चुकलं, पण आता मी चूक सुधारते. मी माहेरी जाते, आणि हो, तुलाही माझ्या बरोबर यायचंय. मी? हो तू. आणि माझे आई वडील? अरे त्यांची काळजी आपण घेऊ, पैसे पाठवू आपण त्यांना. पैशाने पोट भरत मन नाही, आणि माझ्या रूपामध्ये त्यांना मोठा मानसिक आधार आहे. त्याच काय? हे बघ, आयुष्यात काही निर्णय स्वतःचे स्वतःच घ्यायचे असतात, तसा मी घेतलाय. आता तुला काय करायचंय ते तूच ठरव. साक्षी मला सांग, माझा मी निर्णय घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तुझ्या घरी येऊन राहायचं? हो, सगळ्या सुखसोयी आहेत माझ्या घरात, पण तुला तिथे येऊन राहायला काय काय चाललंय दोघांचं? मला काय माहित. साक्षी, माझं तुझ्यावर प्रेम आहे याचा अर्थ असा नाही की तू काहीही सांगशील आणि मी ते तुझं ऐकावं. काहीतरी विचार करून बोलत जा. विचार करूनच बोलते. हे बघ साक्षी, तमाशा नको, हे सगळं ठेवून दे. नाही किरण, त्याच्यात काय झालं रे? ती माहेरी जायचं म्हणजे. मग जाऊ दे, दोन चार दिवस राहील आणि परत येईल. दोन चार दिवसासाठी नाही, कायमच जायचं म्हणते. वहिनी नको ना जाऊ, थांब ना. किरण, हे काय तुझे कपडे भरते? अरे कपडे. अर्थात तेही येतात माझ्यासोबत. किरण, किरण, मी हे काय ऐकते रे? बोल ना, बोल. अरे तुझी ही शांतता माझं काळी चिर चालली आहे, बोल. अरे बाळा, तुला आमची काळजी नाही वाटत का रे? नाही वाटत तुला आमची काळजी? अहो येत आहे का? मी जाऊ आता. तुझ्याशिवाय कोणी नाही बाळा. किरण, राजा. नको ना जाऊ सोडून. तुला आमची काळजी वाटत नसत तर राहू दे, पण लोकांचा तरी विचार कर. अरे बाळा, अरे अरे, ते सासरकडचे लोक तुझा मान ठेवतील का? बाळा, असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. ठीक आहे, तुला जर आमचं ऐकायचं नसेल तर काय हरकत नाही, जा खुशाल जा, पण स्वतःची काळजी घे. आई, तू माझी काळजी करू नकोस. तुझी काळजी घे, हे संग आईची काळजी घे. दादा,
सुखाचा जीव हा दुखात घालतो, सुखाचा जीव हा दुखात घालतो, माणसाची खोड ही जुनी। सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी, अहो सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी। आई बाप हे असता भोळे, पोर करता त्यांना कोठे चाळे। आई बाप हे असता भोळे, पोर करता त्यांना पोते चाळे। अशा घडीला सासरवाडीला, अशा घडीला सासरवाडीला रायाच म्हणतो राणी। सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी, अहो सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी। बरे बघा आता साक्षी बेटा, आता दोन चार दिवस अजिबात इथून हलायचं नाव घ्यायचं नाही, चांगला आराम करायचा। पप्पा मी इथे दोन चार दिवस नाही, कायमची राहायला आले। पण सरपंच एक गोष्ट लक्षात ठेवा, काय आपल्या कुंडलीत नऊ ग्रह असतात, पण जावे म्हणजे सहावा ग्रह, एकदा का कोणाला लागला कि तो संपला समजा। काय जावे बापू? वा वा हात वा हात वा फ्रेश बीट वा चला वा। जावे दहावा ग्रह आणि अकरावा ग्रह, झक मारली म्हणायची। मानलं सुनंदाबाई मानलं। काय गावातलं राजकारण आम्ही ताकदीनं करतो, पण घरातलं राजकारण तुम्ही काय ताकदीनं करता या आता कळलं आम्हाला। मानलं झाला का रडायला? आणि किरण साक्षी कुठे दिसत नाही? किरण ए साक्षी ते गेले, आपल्याला सोड कायमचे निघून गेले। गेले कुठे? गेले बाबा, दादा आपला सगळा सोडून वहिनीकडे गेला, वहिनी बरोबर राहिला, आईच्या कपाळाला लागलं तरी पण त्याने मागे वळून नाही बघितलं। आपलं काय चुकलं? आपण त्याला लहानाचा मोठा केला, शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, बायको आल्या तिचा पदर धरून निघून गेला। जाऊ द्या हौसा, तो तिकडे सुखी राहू दे, आपलंच काहीतरी चुकलं असेल म्हणून देवाने आपल्याला हा दिवस दाखवला। खरंय तुमचं, आपलंच काहीतरी चुकलं असल, जाऊ दे गेला तर जाऊ दे, जिथ असल तेव्हा सुखी ठेव त्याला। जमीन आपली उलाल तापली लाल 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 जायला हे तांबडी हे झाव्या हे डोक्यावर घेऊन जा तिकडं जा तिकडं।
हे मंजुळे काय हाय मंजुळे ते गमेलं गमेलं ते कशाला कशाला काय विचारती अगं झाडापाशी रिकाम्या मधले जावय बापू हा त्यांना आपण मदत करायला घेऊ लवकर तुम्ही का मला नोकर समजताय अहो काय समजायचं काय नुसता बसला होता म्हणून त्यांनी तुम्हाला काम सांगितलंय हा समजलं काय एवढं चिडायला काय झालं आपल्या घरातलंच काम आहे ते हो का नाहीतर बापू बोलूनच गेलेत बापू हा बापू इतिहास शिकला ना कोणतंही काम करायला नाही म्हणायचं नाही कोण बापू कोण बापू रामचमिता बापू अच्छा 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 आणि तुम्ही जावई बापू अहो उठला आता बघताय काय नवीन माणूस आहे कामाची सवय नसे आपण स्वतःहून त्याला उचलून दिलं पाहिजे तिकडे घेऊन तिकडे टाकायचं का हे डोक्यावर काय डोकं ठेवायचं बर थँक्यू केलं बाबा एकदाच मामा उद्या रात्री गेलो समजा काम करू गणप्या ए गणप्या चल गाडी काढ गणप्या आजारी आहे तो रजेवर गेला ही बघा चावी घ्या मामा आईला आता काय करायचं गाडी कोणी चालवायची ऐकी म्हणजे साक्षीताईची मेहरबानी ओ दशमग्र ओ दशमग्र आईला हो जावे बापू नाही म्हणजे गाडी बिडी चालवतो येते की नाही येते ना या मग काढा गिराव गाडी चला 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 काढा लवकर जायचंय आम्हाला तो बोका गेला यो मांजरी का बाहेर गेला बाकी साक्षीताईंना मानलं मानलं आपण एकदम हुशार भाया काय ऑलराऊंडर माणूस आणलाय ड्रायव्हिंग झाडिंग पुसिंग एव्हरीथिंग आयला मामा बनवला की चला चला मी काय म्हणतो सरपंच तसं साक्षीताईने हसने आणलं तसंच वहिनी साहेबांनी तुम्हाला आणलं नाही नाही चला ओके काय दिस ना काय जावय बापू त्या काचेवर किती धूळ आहे जरा फडक बिडक मारा की त्याच्यावर का नुसतंच आपलं गाडी चालवायची आहोत उतरा उतरा चला काच बी पुसून घ्या चमसा सरपंच एकदम काम अशी आता कस मोर तर स्पष्ट दिसत का नाही मला दिसत का नाही जावय बाबा दिसत आहे ना भविष्यातलं सुद्धा स्पष्ट दिसायला लागलं अरे श्याम अरे असं मंजुळेच्या माग माग फिरण्या परीस तिच्या बापाला डायरेक्ट मागणीच घालणार मागणी घालायची अरे पण ते कस काय मला जमत नाही अरे कस काय म्हणजे डायरेक्ट मागणी घालायची मागणी घालायचं हा हुंडा भेटे ना तुला हुंडा मागायचा मागायचं अरे पण सरकारची बंदी आहे ना त्याच्यावर सरकारची बंदी पण सरकारी कर्मचाऱ्या सारखाच मागायचा टेबला खालून डायरेक्ट अरे पण नाही मला समजलं परत समजून सांग ना अरे कसं आहे ते जर तुला 1 लाख रुपये देत असतील तर आपण 4 लाख रुपये मागायचे अरे वा ते जर 2 व्हीलर देत असेल तर आपण 4 व्हीलर मागायचे अरे वा ते जर 1 BHK देत असतील तर आपण फ्लॅट 4 BHK मागायचा अरे वा बाथरूम सगळं बाथरूम सगळं आईला मजा आहे म्हणजे आलं का लक्षात आला 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 म्हणजे जर ते मुलगी द्यायला तयार झाले तर आपण डायरेक्ट ससूलाच मागायचं काय सासूला कशाला मागायला आणि भांडी घासायला दाढी करून घे लवक अजून कसं नाही आला हा किती वाट बघायची संगीता ए संगीता अगं संगीता काय ग
हे बघ मला माझ्या दादानी ही पर्स घेतली आणि मला माझ्या भावानी नवीन ड्रेस दिला. ए तुला काय दिलं ग तुझ्या दादानी? अजून काहीच नाही, मी जाणार आहे आता दादाला राखी बांधायला. आई ए आई चल ना लवकर. अग पावसात आपण एवढ्या लांब जाणार कसं? येईल तुझा दादा, येईल. नको, आणि तो जर नाही झाला तर? अग येईल गा, असं करणार नाही तो. आपण जाऊया ना तिकडे आई. अग पण यांना पण विचारलं नाही. नको नको आई, तू चल, तुला यायलाच पाहिजे. अग पण बाळ, आपण जायचो आणि तो इथे यायचा. वेडा हट्ट करतेस, तू म्हणतेस म्हणून मी येते. पुन्हा असा हट्ट करायचं नाही, लवकर जाऊन परत येईल. चालेल, आणि आल्यावर अभ्यास करायचा. हो ग बाई. बाई साहेब, गेटवर किरण साहेबांना भेटायला एक मुलगी आणि एक बाई आली आहे, त्यांना मी काय सांगू? त्यांना सांग किरण साहेब कोणालाही भेटणार नाही. बरं बाई साहेब. मावशी तुम्ही आता घरी जा, किरण साहेब आता कामात आहेत, ते कोणालाही भेटणार नाहीत. नाही आई, मी दादाला राखी बांधल्याशिवाय नाही येणार. अग पण ते शक्य नाही बा. चल. नाही आई. चल सगळे चल. नाही. Thank you.
कुठे होता ग दोघे इतका वेळ? कधीपासून वाट पाहतो मी? संगीन हट्ट केला म्हणून किरणला राखी बांधायला गेलो होतो. मग बांधली का राखी? नाही हो, बंगल्याच्या बाहेर पण आला नाही, भेटला पण नाही. असा कसा माझ्या पोटी जन्माला आला हा? चालायचं संसार, कलियुग आहे, पोरं आई बापाला विसरायची. आपण आपल्या आई बाला नाही विसरलो, पण ह्या कसा विसरला? आपण कधीतरी पाप केलं असेल ते फेडतो आपण. जाऊ दे, नका रडू सणासुदी. आता तुम्ही इथे रडून त्याला तिथे पाजर फुटणार आहे. होय पुस बघू डोळ पुस. बाबा दादा परत कधीच इकडे येणार नाही का? येईल ना, येईल. आमच्या दोघांपैकी कुणा एकाचे डोळे मिटले ना की नक्की येईल. तव्हा भी येतो की नाही कुणास ठाऊक. अरे मला पाणी आण प्याला. अरे वा, मला पाणी आणायला सांगतो. तुझ्या बापाचा नोकर आहे काय? हा मला पाणी आणायला सांगतोस? झालं का पाणी आण म्हणलं की आणायचं, जास्त नाही म्हणजे. पण बाजली पण आणू का वीर पण आणू? मी तुला बैल बनलो का झालाय का? अरे बैलासारखा दिसतोस म्हणून बोललो. काय जावे बापू बरोबर की नाही? जावे बापू रागवले दिसत नाही, परवा जरा बजून गेलेले दिसत नाही. रामिया जावे बापू रागवले ते बघ. हे धाम मी धंदा ना घालवतो. अहो जावे बापू रिकम येते का बसलात? उठा उठा, आपल्या खुर्चीत बसायचं तिथं. असू द्या. अहो असं काय करताय? अहो उठा उठा, असं नाही झालं तरी तुम्ही घरचे जाऊ बापू. तुमची जगा तिकडे या, बसा बसा बसा. किती छान दिसता. अरे वा, अरे दाम्या परवा मी त्यांना माती व्हायला लावली ना, त्याचा त्याला राग आला असेल. अहो पण त्याचा राग धरू नका. अहो हे माती आपल्या घरासाठीच आहे, आपण पण इथलीच माणसं आहेत. कळलं का? हा म्हणजे त्याला म्हणायचं असं, माती पण तुमची आणि खुर्ची पण तुमची, कळलं ना? बघा मामा, विरोधी पार्टीवाले नीट समजून सांगा, नाही तर माझे इतकं वाईट कोण नाही म्हणाव. अरे वा जावय बापू वा, आता आमच्या खुर्चीवर बसून आमची जागा घ्यायचा विचार करता का काय? अरे असं नुसतं खुर्चीवर बसून कोणी सरपंच होत नसतं, अंगीकार तू तू असावं लागतं त्यासाठी. आईला घर एक धर्मशाळा आहे, काय चाललंय का इथं? तुरंदा काय चाललंय हे? अरे कुणी येतं कुठेही बसत काय लाजा बिजा वाटतात की नाही? सॉरी. तुमच्यामुळे घडतंय सगळं. अहो नाना काय जमाना आलाय राव? काय झालं? अहो मुलं म्हातारे आई वडिलांना सोडून सासरवाडीला राहायला लागली. अहो त्यांना लाजा बिजा कशा काय वाटत नाहीत? त्यांना आहेत कुठे लाज वाटायला. काय जावय बापू तुम्ही इथे बसलाय? अहो केव्हापासून शोधतेय मी तुम्हाला. रामे शामे आज कामाला आले नाही. गिरणीवर डबा ठेवलाय, येताना तेवढा घेऊन या, जमेल ना? जा जा जा, दळण घेऊन जा सासूसाठी आणि भाकरी पण करून घाल, घर जाऊ याची हीच लायकी असती. नाही जावयाला इथं हमान, याच ऐकून घेईन कोण. नाही जावयाला इथं हमान, याच ऐकून घेईन कोण. घर जावई कहा घर गडी, घर जावई कहा घर गडी, कशाला धुतो ही धुनी. सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी? अहो सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी? झिरो बघत आहेत. हा येलो. हा द्या. Thank you.
दुकान बाहेर अरे काय करतोस किरण अरे पप्पांचा नॅपकिन आहे तो ठेव बरं आधी हो सॉरी सॉरी तू म्हणजे ना आणि सॉरी काय सॉरी तुला माहिती आहे ना त्यांना कोणी त्यांच्या वस्तू वापरलेल्या आवडत नाही ते आणि मला सांग हल्ली काय चाललंय तुझं परवा त्यांच्या खुर्चीत जाऊन बसलास आणि आता त्यांचा नॅपकिन वापरतोयस अरे त्या दिवशी जबरदस्तीने त्या रामाने मला त्या खुर्चीत बसवलं मग हे परवाच नाही का सांगायचं उगाचच काहीतरी सांगत असतो म्हणजे तुला वाटतं मी खोटं बोलतोय हे बघ ते तुझं तुलाच माहित बरं असू दे याच्यावर ना मात बरं एक काम कर मला एक ग्लास पाणी घेऊन अरे आत्ता अरे म्हणजे बघ ना केवढा मस्त सीन चाललाय इथे अगं किती दमून आलं थकू ना प्लीज एक ग्लास पाणी आण ना हो पण हा इतका इंटरेस्टिंग सीन मिस नाही करायचा प्लीज बर ओके त्यापेक्षा तू असं कर ना तूच घेऊन ये ना प्लीज ठीक थँक यू काय काकू नवीन सुनबाई काय म्हणतीये अगं येडी का खुळी माहेरी नाही का गेली ती हा काय बोलतेस नवीन सुनबाई आणि माहेरपणाला अगं सुनची काय लेकाची काळजी करली एकाची अगं हंसा किरण आला होता का नाही माहेरपणाला हा किरण आणि माहेरपणाला तर ग घर जावई म्हणून राहतो ना तू असं धीर नका सोडू किरण येईल का नका आपल्या घरला डोळे पुसा बघू बघ ना केवढा मस्त सीन चालला इथे वाव अरे आईला आधी किरण दिलं तर नव्हतं मस्त काम करतो ना किरण किरण अरे किरण ए बाबा तिकडे किरण अरे इथे काय झोपतोयस उठ बरं ही काय झोपायची जागा आहे का एवढी झोप येत असेल तर आज जाऊन झोप जा वाटते गोड तिच्या नादान मोडते गोड ओढ बायकोची वाटते गोड तिच्या नादान मोडते गोड ममतेची त्या आठवण येता ममतेची त्या आठवण येता डोळ्यात येते पाणी सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी अहो सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी
ओ जाऊ बापू काय चाललंय काय सगळं सगळं चाललंय कुठं आयला काय बोलत नाही रे बघ ना बोलत नाही जरा बाजूला हो काय चाललंय काय कपडे भरून कुठे घरातली कामं पडलेत करणार कोण मालकाने सांगू काय आणि हा खरंच गेला की काय आईला मालकाने सांगितलं पाहिजे चल चल लवकर चल 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 किरण हे काय सकाळी सकाळी कुठे निघालास मी माझ्या घरी निघालोय अरे पण का म्हणजे इथे असं काय कमी पडलं तुला तुला सुख सोयींची सवय आणि मला प्रेमाची माझी गैरसोय झाली तरी चालेल पण मला प्रेम हवंय आणि तेच कमी पडलं अरे पण मी केलं ना प्रेम तुझ्यावर आणि आईचं प्रेम ते केलं तुझ्या आईनं तुझ्या आईला जावई नको होता नोकर हवा होता नोकर सासूबाई माझ्यासारखा नोकर तुम्हाला परवडणार नाही किरण किरण प्लीज किरण बिन औषधांची खरोच केली किरण किरण थांब किरण थांब जाऊ नकोस किरण किरण ऐक माझं किरण थांब ना रे किरण सुंठे वाचून खोक लागेल किरण माझी शपथ आहे तुला बस 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 साक्षी बस अंत झालाय माझ्या सहनशीलतेचा अंत झालाय तुझ्या आई वडिलांकडे राहून मी माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे आई वडील आणि माझी बहीण त्यांना सोडून मी तुझ्यासारख्या श्रीमंत बाईच्या नादाला लागलो स्वर्गात होतो मी आणि नरकात येऊन पडलो काय करून बसलो मी माझ्या आयुष्याचं लाज वाटते मला स्वतःची लाज वाटते लाज वाटते माझी मला स्वतःची लाज वाटते लाज वाटते लाज वाटते आता माझे डोळे उघडलेत एक क्षण सुद्धा थांबणार नाही या घरात आणि सासूबाई हा तुमचा जावई तुमच्याच मुलीच्या प्रेमापोटी तिला सुखात ठेवण्यासाठी तिचे सगळे लाड पुरवण्यासाठी आपली मायेची माणसं सोडून समाजाचा तिरस्कार सहन करून तुमच्याकडे राहायला आला आणि तुम्ही त्याच्याशी असं वागता अरे तुम्ही माणसं नाही जनावर आहात जनावर जनावर आहात तुम्ही जनावर माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही आहात जनावर आहात तुम्ही जनावर थांबवलं त्याला अरे पैशाची घमंड आली आहे तुम्हाला माणूस की नाही आहे तुमच्यामध्ये ऐश्वर्याचा माज आलाय त्या ऐश्वर्यावर थुंकतो मी थुंकतो तुमच्या वैभवावर श्रीमंतीचा गर्व चढलाय तुम्हाला थुंकतो मी तुमच्या श्रीमंतीवर अरे मला कसली दाखवताय श्रीमंती चुलीत घालतो तुमची श्रीमंती थू सासरवाडीत हे राहणं आपल्या घरी हो लवकर जाण नको सासरवाडीत हे राहणं आपल्या घरी हो लवकर जाण या जीवनाची याला मिळाली या जीवनाची याला मिळाली शिकाय नवी कहाणी सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी अहो सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी अहो सासूच्या घरात जावयाची वरात पाहिली आहे का कोणी दादा आई 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 तो मग दादा आला किरण
आई किरण, हा माझा किरण, किरण 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 माझ्या पाखरा परत आलास ना आपल्या घरट्यात, लय काळजी वाटत होती, लय हायस वाटलं, काय सांगू कस सांगू लेकरा तुला कस सांगू, इतके तस माझा जीव लय टांगीला लागला होता। आई एवढी माया करू नकोस, नको करूस, माझी लायकी नाहीये, तुझा मुलगा म्हणून घ्यायची माझी लायकी नाहीये, खूप त्रास दिला तुला, खूप यातना दिल्या, माझ्या गुन्ह्याला माफी नाही आई, माझ्या गुन्ह्याला माफी नको बोलू असं राजा, नको बोलू माझ्या सोन्या, दादा मी भावाचं कर्तव्य नाही पार पाडू शकत, मी तुझा गुन्हेगार आहे, नाही दादा मला माफ कर बेटा, मला माफ कर, मला माफ कर बेटा, एक आनंदाची बातमी आहे। काय जावय पळाला का काय? तुम्हाला कसं कळलं? अगं सुने, यापेक्षा दुसरी आनंदाची कुठली गोष्ट आपल्यासाठी असू शकते? आता फक्त सांग कधी आणि कसा? आताच मगाशी खूप बडबड बडबड केली आणि निघून गेला। वय साक्षी, साक्षी, ए साक्षी, तिने थांबवायचा प्रयत्न बियत्न केला नाही का? नाही केला पण तोच थांबला नाही। तू एक काम करू, वकिला मार्फत एक नोटीस देऊ टाकू, घेऊन टाकू घटस्फोट, मग बघस तू माझ्या पुरी तर कसा थाटामाटात लगीन लावून देतो ते, पण दुसऱ्या लग्नाला मी तयार झाले पाहिजे ना। साक्षी हे ना, तू कधी आलीस? तुम्ही दोघं जेव्हा माझ्या संसाराच्या चिंध्या करायचा प्लॅन करत होतात ना तेव्हाच आले मी। नाही बेटा तुझा काहीतरी गैरसमज होतो, अगं आम्ही जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच करतो, तू सांग राहू शकशील त्या झोपडीत? मम्मा बघ साक्षी, साक्षी तू समजून का घेत नाही? काळजी करू नको साहेब, आपल्या बंगल्यापेक्षा मोठा बंगल्याला बघतो मी तुझ्यासाठी, हे सोडून द्याला। आणि त्याच्या बाळाचं काय करू? खोटं बोलते ना तू, खोटं बोलते का नाही? मायला बापाचं नाक कापायचा इडा तू चाललाय जाणू तुम्ही? सुनंदा सुनंदा केलं काय या कार्टीनं? जीवन काय तुम्ही आता काय वेडेपणा करताय? पोटची मुलगी आहे, मुलीला मारून जेल मध्ये जाणार आहात, त्यापेक्षा हिला दवाखान्यात घेऊन जाते, खरं खोटं सगळे। या विश्वासरावची जावयाला चांगली चिरवली, जावयाने कसली स्वतःच्या पोरीनं चिरवली काय? चल दवाखान्यात, मी नाही येणार, चल म्हटलं ना मी नाही येणार। आता कशी सरपंचाची बायको शोभतेस? अगं घेऊन जातील फरफटत पापा,
मॅडम चेकअप करून अर्धा तास झालाय, रिपोर्ट्स कधी मिळतील? रिपोर्ट के लिए थोडा वेट कीजिए, थोडा टाइम लगेगा। साक्षी किरण जाधव, हो मी, हा गया तुमचा रिपोर्ट, तुम्हाला चौथा महिना चालू आहे। तू तुझं नाव साक्षी किरण जाधव सांगितलंस। मम्मा मी आई होणार आहे, तुला तुला आनंद नाही झाला? एक्सक्यूज मी, येस, आम्हाला हे बाळ नकोय, अबॉर्शन करायचं। अहो पण तुम्ही आधी का नाही सांगितलं? आमच्या डॉक्टर मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यांच्याकडे हा विषयही काढू नका। मम्मा मोठा पराक्रम करून आलीस। काय झालं विचारतोय मी, अरे थोबड शिवलेत का तुमचे? अरे काय झालं, अरे कुणी बोलत का नाही आहे काय? साक्षी किरण जाधव, सुने हे तुझे डावपेच आहेत? अरे कुठे गेली तुझी हुशारी? चालते वय इथून, तोंड दाखवू नकोस मला। मायला उरीच बापाचं नाक कापते, आता हिला बी बेबीच होणार म्हणजे पोरगीच होणार। रामेश आम्या बंदूक आणा माझी, आणतो आणतो, हो लवकर। पापा पापा प्लीज, पापा नको ना, पापा पापा। साक्षी अबॉर्शन कर नाही तर गोळी घालीन। पापा पापा प्लीज नको ना पापा। सरपंच, बंदुकीमुळे सगळेच प्रश्न सुटत नाहीत। वाचा मामा, जगात सगळ्यात सोपी गोष्ट कुठली असेल तर ती सल्ले देणं। हे फुकटचे सल्ले देणं बंद करा आता। आणि तुम्हाला माहित नसेल तर अजून एक गोष्ट सांगतो, जगातले सगळ्यात मोठे भाडखाऊ तुम्ही आहात। मायला तुमच्यासाठी चहा करा, वडे करा, समोसे करा, काय पान फेडले तुम्ही? मायला हे तर आधी केलं असतं, आधी पोरग आणलं असतं तर आयुष्यातला सगळ्यात मोठा नामुष्कीचा दिवस आज माझ्यावर आला नसता। म्हणून मामा सगळ्यात पहिला गोळीचा मान तुमचा। साक्षी, माझा डोसक कामातून गेलेला आहे, बऱ्या बोलानं सांगतो पार पाडून टाक। नाही तर साक्षी माझं ऐक, नाहीतर गोळी घालीन सांगून ठेवतो। साक्षी नको ना पप्पा, रमेश जावय बापू नाही, दशमग्र म्हणा। अहो चुकलं आमचं, माफी मागायची काय गरज नाही, काय काम काढलं? अहो तुमच्या मुलीचा जीव धोक्यात आहे। हा म्हणजे साक्षीदारा दिवस गेलेत, हा गे रिपोर्ट। आणि बेबीचा गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करणार आहे। अबॉर्शन? हो। आणि साक्षी तयार आहे अबॉर्शन? साक्षी ताई तयार नाही होत, बंदुकीचा धाक दाखवून त्यांना अबॉर्शन करायला लावणार आहेत। त्या सरपंच ही हिम्मत। अरे बा, अरे बा, किरण दादा, किरण दादा थांब, किरण दादा, किरण
बाजूला विश्वासराव 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 कुठे पिळात लपून बसलाय विश्वासराव हिम्मत असेल तर बाहेर ये अरे लपून का बसलास भेगडा तुला काय वाटलं मला माहिती नाही अरे स्वतःच्या लेकीवर अत्याचार करणाऱ्या ना मरता अरे वरती का उभा राहिलास खाली ये विषारी माणसा अरे विषारी नाक सुद्धा आपल्या पिल्लांना डसत नाही तू तर आपल्या मुलीला डसायला निघालास साक्षी जरी तुझी मुलगी असली तरी ती आता माझी पत्नी आहे तिच्या केसाला जरी धक्का लागला तर मी तुला जिवंत सोडणार नाही खाली ये ठीक आहे दाखवतो हिसका अरे डरपोक त्या बंदुकीची भीती कोणाला दाखवतो खाली ये चूप हरामखोर आता जास्त बोलशील तर तुझ्या आई वडिलांना पश्चाताप करायची पडेल अरे तुझ्यासारखे किडे मुंग्या तर माझ्या अवती होती फिरत असतात म्हणून काय त्यांनी माझा जावई व्हायचं स्वप्न बघायचं की काय चल हे घे तोंड नाही तर मुंड्यांची रास लावीन मी इथं अरे हिम्मत असेल हो सरपंच काय तमाशा लावलाय हा चोपताय का तुम्हाला हे चोप हे बघा तुम्ही मध्ये बोलायचं काम नाही सांगून ठेवतो आज काय तो स्वच्छ मोक्ष लावूनच टाकतो पुन्यांदा सांगतो कुणी भी मधी बोलायचं काम नाही काम नाही सरपंच हे आमचं घरातलं भांडण आहे आमचं आम्ही बघून घेऊ घरातलं भांडण रस्त्यावर आलं म्हणजे ते घरचं राहत नाही ते गावाचं होत सरपंच तुम्ही गावचे सरपंच आहात सरपंच पदाला शोभेल असं तरी बोला हातात बंदूक घेणे म्हणजे लोकशाहीचे लक्षण नव्हे जावयाच्या संसारात का टोका घालताय तो माझा जावई नाही हे तुम्हाला केव्हा कळलं मुलीला दिवस गेल्यावर मुलीला दिवस गेले तुमच्या बायकोला दिवस गेले हो माझ्या बायकोला दिवस गेलेत आणि तिच्या पोटात मुलगी हे कळल्यावर या नराधमाने तिचं अबॉर्शन करायचं ठरवलं अरे मुलींना कमी लेखणाऱ्या मूर्ख माणसा तुझी होणारी नात माझी होणारी मुलगी भविष्यामध्ये सावित्रीबाई फुले बहिणाबाई राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर डॉक्टर आनंदीबाई जोशी मदर टेरेसा कल्पना चावला इंदिरा गांधी कोणी महान होऊ शकते पण तुला काय करणार तुझ्यासारख्या माणसाची माझ्या होणाऱ्या लेकीवर सावली सुद्धा पडू देणार नाही साक्षी साक्षी चल माझ्या बरोबर हो माग काय हो माग सरपंच त्याची बायको त्याच्या स्वाधीन करा घेऊन जा पुरीला उद्या सकाळी आपण तिला मोकळे करू कोणाची माय आले माझ्या घरच्या गोष्टीत लक्ष घालायला बघून घेणे एकेकाला वर घेऊन जा वा सरपंच वा तुमची घरचीच गोष्ट आहे म्हणून तुम्ही बंदुकीच्या ताकदीवरती गोष्ट सोडवणार मुलगी आहे म्हणून तिचा गर्भपात करणार आणि तुम्ही जर असं केलं तर सगळे गावकरी मिळून आम्ही तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट करू की तुम्ही गुन्हेगार आहात गावात तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिलाय तुमच्या आता चांगलीच कामं झाली पाहिजेत सांगून ठेवतो अरे या माणसाला माणूस की नाहीये कर्तव्याची जाण नाहीये असला सरपंच नको आहे आपल्याला साक्षी माझ्या बरोबर पाठवा नाहीतर दोघांपैकी एकाचा मुर्दा पडेल आता बोल नाही साक्षी अजिबात नाही चल नाही मी हे बघा हे असं चाललंय सरपंच काय दातात घेऊ नका गावकऱ्यांनो मला माफ कर
पैशाच्या आणि सत्तेच्या मगरूने मी वाहत गेलो, खरंच खूप वाहत गेलो. पैसा सत्ता जवळ असल्यामुळे पाहिजे तसा वागत गेलो, कधी अत्याचार करायला लागलो कळलं सुद्धा नाही, मर्जीप्रमाणे वागत गेलो. स्वतःच्या पुढेच्या येणाऱ्या नातीच्या आयुष्याची खेळण्याचा प्रयत्न केला. लई मोठं पाप घडणार होतं माझ्या हातून, मला माफ कर. जावई बाप साक्षी, मी खरंच तुमचा गुन्हेगार आहे. जमलं तर माफ कर. चला बाजूला, बाजूला, बाजूला घेऊन जा त्यांना. स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. चल साक्षी. गावकऱ्यानो थांबा, गावकऱ्यानो गावचं भांडण आपण गावातच मिटवूया. सर्वांना कबूल आहे? कबूल आहे. गावकऱ्यांनी तुम्हाला मोठ्या उदार अंतकरणाने माफ केलंय. पण मी माफ केलेलं नाही आहे. म्हणजे काय झालं? काय जावई बाप, जर सरपंच साहेब माझ्या बायकोला आनंदाने सासरी पाठवत असतील तरच मी माफ करेन. काय सासूबाई, बरोबर आहे ना? चला रे. गावकऱ्यांनो तुमचे आभार मी कसे मानू, माझा लोक तुमच्यामुळे वाचला, खूप उपकार झाला आमच्यावर. असं काय बोलताय वहिनी आपण, गाव गाव म्हणतात कशाला? समाज एकजुटीने राहतो, ते एकमेकांना मदत करण्यासाठीच ना. आजचं हे संकट तुमच्या एकट्यावरच नव्हतं, तर ते एका स्त्रीवरचं, एका लहानग्या कळी आणि कळीवरचं सुद्धा होतं. ते आता टळलं. काय हो, तुम्हाला मुलगा पाहिजे, शिवाजी महाराज पाहिजे. जिजाऊ जन्माला येऊ द्या ना, मग शिवाजी महाराज जन्माला येतील. खरंय तुमचं म्हणणं पुजारी काका, माझ्या सुनेच्या पोटी आता जिजाऊ जन्माला येईल, ती खऱ्या शिवाजीला जन्म दे. हो ना सुनबाई? आई शाओ.